हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांची परवानगी असेल तर हिवाळी अधिवेशनानंतर 23 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलंय. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी होत असतानाच अजित पवारांनी हे विधान केलंय. दरम्यान हिवाळी अधिवेशनास वेळेस खाते वाटपावेळी तिन्ही पक्षाच्या 6 मंत्र्यांनी ही खाती देण्यात आली होती. या विस्तारावर मात्र विरोधी पक्षाकडनं जोरदार टीका करण्यात आली होती. मंत्रीच नाहीत तर प्रश्न विचारायचं कुणाला असा सवालही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. दरम्यान आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची दुपारी बैठक होणार आहे. तसंच शरद पवार या बैठकी दरम्यान कर्जमाफी संदर्भात आपलं म्हणणं मांडतील आणि काय निर्णय घ्यायचा हे ठरवतील असंही अजित पवार यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी हिवाळी अधिवेशनानंतर 2 दिवसांच्या आत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं सांगितलं होतं. तसंच राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदं ही फक्त राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्यांनाच दिली जातील, इतरांचा विचार होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं.